नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या युट्यूब चॅनलला मित्रांनो आपली असिस्टंट टाउन बॅच ही आणि रेकॉर्डेड अवेलेबल आहे सो ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल त्यांनी अक्षय कुलकर्णी सर किंवा मला डायरेक्ट मेसेज केला तरीही चालेल मित्रांनो आपण लास्ट लेक्चरमध्ये एफ एस आय आणि बिल्डप एरिया कार्पेट एरिया किंवा ग्राउंड किंवा मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज याच्या संदर्भात काही न्यूमेरिकल चालू केले होते त्याचा हा सेकंड पार्ट आहे किंवा त्याचा सेकंड व्हिडिओ आहे काल बरेचशा न्यूमेरिकल आपण काल बघितले होते किंवा त्या संदर्भात जो काही एक आयडियल पेपरचा आपण विचार केला होता किंवा एक आयडियल पेपर संदर्भात आपण बोललो होतो की साधारणतः अशा पद्धतीने न्यूमेरिकल जर का विचारले तर ते तुम्हाला फेस करता यायला पाहिजे तर त्याच पद्धतीचा टू थाउजंड एटीनचा एक क्वेश्चन नंबर सिक्स्टी जो पेपर मध्ये विचारला होता तो आपण कालच्या लेक्चर मध्ये कव्हर केलाय आज आपण त्याच पेपरचा एटीपी टू झीरो वन चा क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन जो होता पेपर मध्ये तो आणि त्याच्या पुढचे काही न्यूमेरिकल्स कम्प्लीट करूया मित्रांनो यामध्ये जर का बघितलं तर या न्यूमेरिकल मध्ये काय म्हटलं अँड एरिया झोन फॉर फोर टू वन फ्लोर एरिया रेशिओ वुड परमिट द डेव्हलपमेंट ऑफ वुड परमिट द डेव्हलपमेंट ऑफ असं दिलंय आणि खाली ऑप्शन्स दिले आहे सिक्स स्टोरी बिल्डिंग कव्हरिंग द एंटायर प्लॉट एट स्टोरी बिल्डिंग कव्हरिंग द हाफ ऑफ द प्लॉट फोर स्टोरी बिल्डिंग कवरिंग द हाफ ऑफ द एंटायर प्लॉट अँड एट स्टोरी बिल्डिंग गोइंग वन फोर्थ ऑफ द प्लॉट आणि अशा पद्धतीचं एक कंडिशन इथे दिलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय म्हटलंय की एक सिंपल कंडिशन दिली आहे किंवा बरेचशा वेळेला अशा पद्धतीचं न्युमेरिकल आपण विचारात घेताना विसरतो किंवा अशा पद्धतीच्या न्युमेरिकलचा विचार करताना आपण चुकीच्या पद्धतीने त्याला विचार करतोय आता बरेचसे विद्यार्थी जे आहे ते इथे कन्फ्यूज होत आहेत की इथे हा फोर आणि हा वन याचा अर्थ काय आहे हा फोर जो इथे दिलाय मित्रांनो हा फोर जो तुम्हाला दिलाय हा दिलेला आहे एफ एस हा फोर काय दिलाय आणि बट हंड्रेड पर्सेंट मॅक्झिम कव्हरेज और मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज मॅक्झिमम कव्हरेज हा त्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा सो फोर एफ एस असणाऱ्या कंडिशन ज्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्ही युटिलाइज करताय आता साधारणतः इथे तुम्हाला फोर एफ एस आय कुठे येतो हे तुम्हाला शोधून काढायचं आहे आता त्यासाठी सिंपल ट्रिक सांगतो काय आहे काय इथे सिक्स स्टोरी बिल्डिंग आहे आणि कवरिंग एंटायर प्लॉट एंटायर प्लॉट कव्हर करतायत बरोबर आहे एंटायर प्लॉट करत कव्हर करत आहे सहा स्टोरी जर का, है? का है है entire plot, entire plot मी बिल्डिंग काढली बघा वन टू थ्री फोर फायव सिक्स हंड्रेड पर्सेंट इथे गेला हंड्रेड पर्सेंट इथे गेला हंड्रेड पर्सेंट इथे गेला हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट आणि हंड्रेड पर्सेंट म्हणजे पूर्णच प्लॉट त्यांनी हंड्रेड पर्सेंट मॅक्झिमम कव्हरेजचा अर्थ काय असतो जेवढा प्लॉट आहे तो पूर्ण युटिलाइज केलाय तो पूर्ण युटिलाइज केलाय मग इथे जर युटिलाइज केला तर याचा एफ एस आय एक होणार याचा होणार याचा एक याचा एक याचा एक आणि याचा एक म्हणजे इथे एफ एस आय किती होतो सहा आपल्याला आन्सर फोर पाहिजे होत बरोबर या बी मध्ये जर बघितलं तर एट स्टोरी बिल्डिंग कव्हरिंग द हाफ ऑफ द प्लॉट स्टोरी बिल्डिंग आहे मित्रांनो बी ऑप्शन बघा एट स्टोरी बिल्डिंग आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यामध्ये प्लॉटचा जो पूर्ण पार्ट आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट कव्हर केला गेला के आहे फिफ्टी पर्सेंट इथे फिफ्टी पर्सेंट म्हणजे हजारचा प्लॉट असेल तर पाचशे पाचशे घेतलं असेल फिफ्टी पर्सेंट अशा पद्धतीने सांगतो म्हणजेच काय इथे हाफ एफ एस गेला इथे हाफ आय गेला इथे हाफ एफ एस आय गेला इथे हाफ इथे हाफ इथे हाफ इथे हाफ आणि इथे हाफ वन टू थ्री आणि फोर म्हणजेच काय इथे फोर एफ एस आय येत आहे म्हणजे आपला आन्सर ऑलमोस्ट बी वर करेक्ट आलाय सी पण बघून घेऊ फोर स्टोरी बिल्डिंग कव्हरिंग हाफ ऑफ द एंटायर प्लॉट फोर स्टोरी बिल्डिंग ही फोर स्टोरी बिल्डिंग आहे आहे बरोबर आणि कवरिंग हाफ ऑफ एंटायर प्लॉट हाफ म्हणजे याच्या सारखी कंडिशन इथे फिफ्टी इथे फिफ्टी इथे फिफ्टी पर्सेंट इथे फिफ्टी पर्सेंट हाफ म्हणजे हा हाफ झाला हा हाफ आणि हा हाफ म्हणजे टोटल किती झाला एस आय एफ टू बरोबर आहे आहे आणि इथे जर का विचार केला पुन्हा एट स्टोरी बिल्डिंग ज्याचा वन फोर्थच आहे म्हणजे एट स्टोरी बिल्डिंग आहे मित्रांनो पण वन फोर्थ कव्हर करतोय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट बरोबर आणि वन फोर्थ करतोय म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट करत असेल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट करत असेल ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हा वन फोर्थ हा वन फोर्थ हा वन फोर्थ प्रत्येकाला जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की याचा एफ एस आय फक्त किती येतोय दोन आणि अन आन फ्लोर एरिया झोन हा फोर असण्यासाठी ऑप्शन बी हा करेक्ट येणार क्लिअर बी हे ऑप्शन क्लिअर आहे किंवा परफेक्ट आहे अशा पद्धतीचे न्यूमेरिकल पेपर मध्ये येण्याचे चान्सेस आहे किंवा जर का तुम्ही आयडियल पेपर डोक्यात ठेवला तर हे न्यूमेरिकल जर का आले तर त्यासाठी किंवा तशा न्यूमेरिकलला टॅकल करण्यासाठी तुम्ही रेडी असायला पाहिजे पुढचं न्युमेरिकल आहे एकदम सिंपल आहे काय म्हणतात आठव्या आठवं न्युमेरिकल एरिया ऑफ अ प्लॉट प्रॉपर एकदा बघून घ्या एरिया ऑफ अ प्लॉट वन थाउजंड स्क्वेअर मीटर एफ एस आय दोन आहे आणि मॅक्झिमम कव्हरेज जो दिलेला आहे मित्रांनो तो तुम्हाला दिलेला आहे फक्त ट्वेंटी फायव्हर्सेंट आणि नंबर ऑफ फ्लोर्स काढायला सांगितले बघा नंबर ऑफ फ्लोर्स काढायला सांगितले बघा एरिया ऑफ प्लॉट वन थाउजंड बरोबर म्हणजेच काय याच्यावर मी बिल्टअप एरिया काढू शकतो किती होणार बिल्टअप एरिया वन थाऊजंड इंटू टू म्हणजेच झाला टू थाउजंड स्क्वेअर मीटर एवढं झालंय आणि मॅक्झिमम कव्हरेज ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे मॅक्झिमम कव्हरेज किती आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कोणाच्या ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आधीच मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ज्यांनी पहिलं लेक्चर बघितलं असेल आधी सुरुवातीचं पहिलं लेक्चर बघावं मॅक्झिमम कव्हरेज जो दिलेला असतो हा विथ रिस्पेक्ट टू प्लॉट एरिया असतो म्हणजे प्लॉट एरियाच्या बघा मॅक्झिमम कव्हरेज हे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे ऑफ प्लॉट एरिया तर प्लॉट एरिया जो दिलेला आहे मित्रांनो हा ट्वेंटी फायव्ह पर्सेंट दिला आहे म्हणजेच थाउजंडच्या ट्वेंटी फायव्ह पर्सेंट किती झाला आहे टू फिफ्टी स्क्वेअर मीटर यस म्हणजेच काय मॅक्झिमम कव्हरेज माहीत पडलं नंबर ऑफ फ्लोअरसाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ फ्लोअर्स इज इक्वल्स टू बिल्डप एरिया डिवायडेड बाय मॅक्झिमम कव्हरेज सो यू विल गेट द आंसर टू थाउजंड डिवायडेड बाय टू फिफ्टी अँड हेअर यु यू गेट एट नंबर ऑफ फ्लोर्स एट नंबर ऑफ फ्लोर्स क्लिअर सिंपल न्यूमेरिकल आहे मित्रांनो फक्त काय तुम्हाला थोडं कन्फ्यूज करायचा यामध्ये प्रयत्न केलाय बाकी काही नाही ओके पुढचं नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया ज्यामध्ये एरिया ऑफ प्लॉट जो दिलाय तो दिलाय टू थाउजंड स्क्वेअर मीटर एफ आय पॉइंट मॅक्झिमम कव्हरेज फिफ्टी नंबर ऑफ फ्लोअर्स काढायचं सांगितलंय काढू शकता का सिम्पल आहे बिल्टअप एरिया किती होणार बिल्टअप एरिया टू थाउजंड इंटू फाईव्ह वन थाउजंड बरोबर आहे आणि मॅक्झिमम कव्हरेज पन्नास टक्के कोणाच्या प्लॉट एरियाच्या दोन हजारच्या पन्नास टक्के किती झाला वन थाउजंडच हा झाला मॅक्झिमम कव्हरेज म्हणजेच काय झालं ग्राउंड फ्लोरच येणार फक्त yes no? येस ऑर नो एवढं सिम्पल न्यूमेरिकल आहे एवढ्या सिम्पल पद्धतीत तुम्ही इझिली सॉल्व करू शकता सो so, अशा पद्धतीचं जर का न्यूमेरिकल आलं तर तुम्हाला ते विदिन अ विदिन थर्टी सिक्स आत आतमध्ये ते तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत त्यानंतर नेक्स्ट बघूया टेन नंबर बघा आता इथे मॅक्झिमम कव्हरेज काढायला विचारलं उलट विचारलं एरिया ऑफ प्लॉट दिलाय एफ एस आय दिलाय म्हणजेच काय बिल्टअप एरिया किती होणार हा होणार वन थाउजंड टू वन पॉइंट फाईव्ह ओब्विसली किती झाला पंधराशे स्क्वेअर मीटर बरोबर नंबर ऑफ फ्लोअर दहा आहे नंबर ऑफ फ्लोअर किती आहे दहा बरोबर आहे सो so, नंबर ऑफ फ्लोअर आहे टेन दहा थोडं उलट करून बघा आपला फॉर्म्युला काय होता नंबर ऑफ फ्लोर्स इज इक्वस्ट टू टोटल अप एरिया अपॉन मॅक्झिमम कव्हरेज इथे मॅक्झिमम कव्हरेज विचारलं याला इकडे घेऊन जा आणि याला इकडे घेऊन या म्हणजे अप बिल्ट एरियाला बिल्टअप एरिया जो काही आला पंधराशे डिवायडेड बाय नंबर ऑफ फ्लोर्स घेऊन घ्या किती आले दहा कटला म्हणजेच काय मॅक्झिमम कव्हरेज किती आला मॅक्झिम कव्हरेज आला वन फिफ्टी स्क्वेअर मीटर लक्षात आलं कि त्याला मित्रांनो वन फिफ्टी स्क्वेअर मीटर एवढं सिंपल आहे एवढं सिंपल न्यूमेरिकल आहे पुढचं न्यूमेरिकल बघूया काय म्हणतात एरिया ऑफ प्लॉट दिलाय फायव्ह हंड्रेड स्क्वेअर मीटर नंबर ऑफ फ्लोअर दिले आहे फाईव्ह आणि मॅक्झिमम कव्हरेज दिलाय ट्वेंटी पर्सेंट ओके सो तुम्हाला माहित आहे मॅक्झिमम कव्हरेज हा प्लॉट असतो सो ऑबियसली पाचशेच्या ट्वेंटी पर्सेंट किती होतो म्हणजे झाला हंड्रेड स्क्वेअर मीटर बरोबर आहे हा मॅक्झिमम कव्हरेज आहे नंबर ऑफ फ्लोअर त्यांनी दिलेला आहे पाच पाच फ्लोअर दिलेले आहेत हा ट्वेंटी पर्सेंट आहे विचार करा दोन मिनिट आणि तुम्ही सांगा उत्तर एकदम सिंपल पद्धतीत मेरिकल आहे थोडं उलट केलाय थोड्या पद्धतीने त्याला चेंज करायचा प्रयत्न केलाय बरोबर आहे आन्सर मिळेल का बघा एकदम सिम्पल न्यूमेरिकल आहे ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय टोटल बिल्टप एरिया काढा सो टोटल एरिया साठी तुम्हाला माहित आहे नंबर ऑफ फ्लोर इज इक्वल्स टू टोटल बिल्ट अप एरिया डिवायडेड बाय मॅक्झिमम कव्हरेज ओके सो नंबर ऑफ फ्लोअर तुम्हाला माहिती आहे टोटल बिल्ट अप एरिया कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मॅक्झिमम कव्हरेज किती आहे हंड्रेड हंड्रेड ॲज सिंपल ॲज बरोबर

किती झाला मित्रांनो वन थाउजंड स्क्वेअर मीटर ॲग्री किती झालाय आहे वन थाउजंड स्क्वेअर मीटर यालाच पुढे हां मॅक्झिमम कव्हरेज दिलाय वन फिफ्थ प्लॉट सो किती होणार मॅक्झिमम कव्हरेज वन फिफ्थ प्लॉट प्लॉट आहे फाईव्ह हंड्रेड सो हा झाला हंड्रेड बरोबर नंबर ऑफ फ्लोअर कॅल्क्युलेट करायचे टोटल बिल्डप एरिया

अशा पद्धतीने जर का तुम्हाला पेपरमध्ये न्युमेरिकल विचारले तर तुम्हाला इझिली सॉल्व करता यायला पाहिजे अशाच पद्धतीचे सुद्धा ट्राय करा किंवा जर का एफ एस आय एरिया टोटल बिल्टअप एरिया मॅक्झिमम ग्राउंड कव्हरेज च्या संदर्भात काही न्युमेरिकल असतील तर ते तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व करून बघा इन केस वर्स्ट केस मध्ये जर का तुम्हाला पेपरमध्ये विचारले तर तुम्हाला ते इझिली सॉल्व करता यायला पाहिजे तोपर्यंत थांबू भेटूया आपण पुढचं नवीन लेक्चर घेऊन लवकरच तोपर्यंत थँक्यू गुड नाईट गाईज थैंक यू, यू।, 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 यू सो मच